ये वाचन ही जानते करते लोग, सर बोलो वाचन वगैरह भी करते हैं। बेटा ए चल मुद्दा ले, कौन से वाचन था बेटा? तो वाचन थे, पुस्तक गये तू दर, तू दर पुस्तक गये। ये बात फड़े बराता शब्द नहीं तो। हाँ, ते पन वाचन था कोपर ये कौन थे? नहीं ये वाची करता। हाँ बराबर। हाँ बराबर हाँ। ना। नहीं रे। पाना। हाँ। तो मोला। वेरी गुड। आप मी मधल्या चार महिन्यापासून म्हणजे शालेय शिक्षण सुरू होण्यापासून सत्र सुरू होण्यापासून त्याच्या पूर्वीपासून मी शिवसाहेबांकडे काही गोष्टी लावून धरल्या होत्या माझ्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये मुक्ताईनगर तालुका आणि बोदवड तालुक्यामध्ये शिक्षकांची म्हणजे मराठी शाळेतल्या शिक्षकांची संख्या खूप कमी आहे खूप तोडकी आहे मला जे रेकॉर्ड उपलब्ध झाला आहे त्याच्यामध्ये 160 शिक्षक मुक्ताईनगरच्या 107 शाळेंमध्ये कमी आहे आणि बोदवड तालुक्यात 68 शिक्षक कमी आहे आपण सरकारच्या वतीने कायदा राबवतो मोफत आणि सक्तीचं शिक्षण आणि खऱ्या अर्थाने शाळेचा आत्मा असलेला शिक्षकच आपण तिथे देत नाही आहे वर्षानुवर्षापासून हे रिक्त पोझिशन आहे मधल्या काळात मी शिवसाहेबांकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की मुक्ताईनगर शाळेच्या शाळेसंदर्भामध्ये इथे डोंगर कपाऱ्यामध्ये शाळा आहे म्हणजे तुम्ही जर गेला वडोद्यात गेला चारठाण्यात गेला तर तिथे शून्य शिक्षकी शाळा झाली आहे जर हे धोरण जिल्हा परिषदचं असेल तर याच्यातून त्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देऊ शकणार नाही आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारे लोक कोण आहे तर गोरगरीब कुटुंबातले कष्टकरी शेतकरी शेतमजूर अशाच कुटुंबातले लोक जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षण घेतात सुदैवाने आम्ही पण जिल्हा परिषदच्या शाळेमधून शिक्षण घेऊन आज इथपर्यंत आलो आहे पण जिल्हा परिषदचा स्तर घसरायला खरा अर्थ कारणीभूत असतो तो शिक्षक नसल्याचा हा विषय तो शिक्षक दिला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यांदा आंदोलनाची भूमिका आज घेतली की प्रत्येक शाळेला आज कुलूप मार ठोकायचं पण माननीय मंत्री महोदय केसरकर साहेबांचा मला फोन आला त्यांनी सांगितलं आम्ही 8 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे सगळे शिक्षक देऊ पण त्याच्यामुळे आज माझं समाधान झालं आहे मी ते आंदोलन थांबवलं पण तरी आज मी जिल्हा शाळेवर आलो आहे आज शिवसाहेबांनी त्यांचे प्रतिनिधी शिक्षण अधिकारी पाटील साहेब इथे पाठवलेले आहे आणि ते लवकरात लवकर मला शिक्षक उपलब्ध करून देतील अशा पद्धती त्यांनी पण हमी दिलेली आहे माझी खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये तक्रार आहे की जिल्हा परिषदच्या प्रशासनाच्या माध्यमातून योग्य पद्धतीमध्ये त्या ग्रामीण भागामध्ये न्याय दिला गेला पाहिजे प्रत्येक याच्यावर शिक्षक दिले पाहिजे शिक्षक कमी असतील तर स्वयंसेवक जे दिले गेले त्याचं धोरण बदललं पाहिजे जे स्वयंसेवक आता त्यांनी दिलेले आहे शिक्षण स्वयंसेवक त्याच्या धोरणात्मक त्यांनी 5,000 रुपये पगार सांगितलेला आहे मी त्यांना 20,000 रुपये पगार सांगितलेला आहे की मिनिमम 20,000 रुपये पगार जर असेल तर तो चांगलं काम करेल आणि शिक्षण स्वयंसेवकाचं धोरण चांगलं आहे त्या त्या भागातल्या डी एड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना तिथे जर काम करायला दिलं तर आणखी त्या चांगला शिक्षणाचा स्तर उंच होईल पण त्यांनी दिलेलं मानधन तोडका या मानधनामध्ये कोण काम करेल असं मला वाटत नाही म्हणून मी त्यांना मानधनामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची आणि तो मानधन वाढवण्याची विनंती केली त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला होकारात्मक आणि पॉझिटिव्ह सांगितलेलं करतो या 8 दिवसात हे जर नाही झालं तरी मी सरकारमध्ये असताना मी आंदोलन निश्चित करेल आणि माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक शाळेला फुलफिल करण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे आज शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं हे आंदोलन आम्ही तात्पुरतं तूर्त मागे घेतो आहे मी येणाऱ्या काळामध्ये जर व्यवस्थित शिक्षक आम्हाला दिले गेले नाही तर निश्चितच हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करून शाळेंना शिक्षक येईपर्यंत आमचे आंदोलन कायम चालू राहील.